हेलो हेलो। हेलो, एम आई ऑडिबल? हेलो, मे आई नो हु हैज जॉइंड? B75603BF. What is your name? Hello, who has joined? Please tell me your name. Can unmute yourself and you can talk. Am I audible? Hello. माझा आवाज येतोय का? If you are not going to introduce yourself, I will remove you. एम आय ऑडिएबल सुनील? माझा आवाज येतोय का सुनील? माझा आवाज येतोय? एम आय ऑडिएबल? हॅलो,
तुझा आवाज येत नाही मला. यू कॅन चॅट इन द चॅट बॉक्स. येस सुनील, कॅन यू हिअर मी? सुनील माझा आवाज येतोय? हा सर. आवाज येतोय माझा? हा हा ओके. सुनील बेलांबे नाव ना तुझं? हा सर. ओके. हु इज दिस B75603BF? आणखीन एक पार्टिसिपंट आहे आपला, त्याचं नाव त्याने काहीतरी विचित्र टाकलंय. I will have to remove you if you are not going to disclose your name. शुभम का? हां. त्याला सांगतोस का त्याचं काय नाव काय? शुभम काय आडनाव? शुभम नाहीतर वीरेंद्र असेल सर, सांगतो मी त्याला. हां, त्याचं नाव काहीतरी वेगळंच आहे. शुभम राऊत आता ऍडमिट होतोय बघ. हां मग तो वीरेंद्र असेल. मग सुरेंद्र असेल का? हा गेला बघतो, निघून गेला तो. शुभम राऊत. यस वी हॅव शुभम राऊत विथ अस. शुभम आर यू देअर? शुभम आर यू देअर? शुभम राऊत माझा आवाज येतोय का? शुभम माझा आवाज येतोय तुला? शुभम आवाज येतोय का? शुभम ऐकू येत आहे? माझा आवाज येतोय का सुनील? सुनील आवाज येतोय माझा? हॅलो एम आय ऑडिएबल? माझा आवाज येतोय का? हॅलो एम आय ऑडिएबल? हॅलो अडकतोय सर मध्ये मध्ये आवाज. हॅलो हॅलो एम आय ऑडिएबल? सुनील वीरेंद्र माझा आवाज येतोय? शुभम माझा आवाज येतोय का? सर येतोय आवाज. येतोय ना? बर. फ्रॉम टुडे ऑनवर्ड्स वी आर गोइंग टू स्टार्ट अवर डिप्लोमा लेक्चर्स. शुभम बऱ्याच दिवसाने भेटलाय म्हणून हसू येते का? शुभमला हसू येते, फार दिवसांनी कॉलेजची फिलिंग येते त्याला. बरोबर का शुभम?
शुभम बोलत नाही रे, बोल ना रे। हा केस चांगले आहेत, बोल तू। तुझा आवाज येत नाही आम्हाला। वीरेंद्र गाडी चालवतो। हा बोला सर, बोला। अरे ड्राइव्ह करतोय का? ड्राइव्ह नाही करते सर, कंपनीत आहे मी, गाडी पोचलेस बाहेर। अच्छा, मग तुला लेक्चर अटेंड करता येईल का? गाडी चालवणार काय करणार? नाही लेक्चर अटेंड करते। ओके शुभम, तुझा आवाज येत नाहीये। बर, त्याचं नाव काय? वीरेंद्र, वीरेंद्र गायकवाड। हा गायकवाड वीरेंद्र, बरोबर। बर सुनील बालंबे, तुझा मोबाईल नंबर काय राजा? सुनील तुझा मोबाईल नंबर काय आहे? सर कुठला आहे? व्हाट्सअपचा आहे का? तुझा आवाज येत नाही राजे। 9665499। सुनील तुझा मोबाईल नंबर सांग। सर व्हॉट्सअप वाला सांगू का? हो हो। 9066 9066 07 07 5252 5252। ठीक आहे, आणि राऊत तुझा, शुभम राऊत। शुभम मला माझा आवाज जातोय पण तो काय बोलतच नाहीये, काय रे शुभम? शुभम तुझा मोबाईल नंबर सांग। आवाज येत नाही बेटा। माईक सर त्याला वाटत त्याचा माईक चालू नाही वाटत। अच्छा माईक नाही चालू, बर पण त्याच्यापर्यंत आवाज पोहोचतोय। ठीक आहे वीरेंद्र तुझा नंबर सांग। 7028210987। बर आता तू जॉब ला जातोस का? बर, आणि मग तुला हे लेक्चर्स टायमिंगला काय अडचण नाही ना? लेक्चर करता येतील? ओके सुनील, तू रेग्युलर स्टुडंट आहे की जॉब करता करता करतोय? तुझा आवाज येत नाही बेटा। हॅलो, जॉब नाही करत सर। बर रेग्युलर करणार आहेस ना? ओके ओके, आणि शुभम राऊतला त्याचा तर काय संबंधच नाही, तो काय बोलतच नाहीये, पण माहितीये का तुमच्या दोघांपैकी कोणाला? माहिती आहे, मी नंतर फोन करून त्याला सांगेल। आता आलेले आहात कसं आहे? तुम्ही रेग्युलर आहेत का आईस्क्रीम मध्ये? नाही। ओके सुनील तुझं? हॅलो सर, बोल। हा मी पहिल्यांदाची स्कीम मध्ये होतो, फर्स्ट इयरला। नंतर माझा गॅप पडला, नंतर आय स्कीम आली त्यावर सेकंड इयरला। सो मी आय स्कीम मध्ये सेकंड इयरला इन झालो, आणि माझे जे स्कीम चे होते सब्जेक्ट सगळे निघालेले, क्लिअर आहे मी फर्स्ट इयर। अच्छा, मग आता थर्ड इयरला तू आलास ना? हा थर्ड इयरला आलो, इन झालोय। पण माझे सेकंड इयर मी वायडी आहे ना,
ते बॅक आहेत आमच्या. अच्छा, तुझे सेकंडचे पण बॅक आहेत आणि थर्डचे पण, मग थर्ड देणार तू आता, बरोबर? हा, थर्ड म्हणजे कॅरी फॉरवर्ड केलं, त्यामुळे थर्डला ऍडमिशन घेतलंय. बरोबर, ठीक आहे. सुनील, तुझं काय केस आहे? सेम केस आहे. आणि शुभम राऊतची काय केस आहे? त्याची पण सेम आहे. अच्छा, म्हणजे आता रेग्युलर सेकंड इयर टू थर्ड इयर असले कोणी नाहीये? नाहीये, आम्ही हे वायडी आहे, इयर डाऊन आहे आमचं. बरोबर, ठीक आहे. आज एक जस्ट इंट्रोडक्टरी लेक्चर आपण घेऊयात. मलाही आता फर्स्ट टाइम आमच्या शनिवारी मला हा लोड मिळाला, ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस जो आहे, तर तो सब्जेक्ट आपण डिस्कस करणार आहेत. शुभम, आता तुझा आवाज येईल बघ. ओके, तुझा मोबाईल नंबर सांग मला. 9834. हा, 9834 887553. ओके, ठीक आहे. तर आपण काय करू, कधी कधी आपल्याला जसं जमेल तसं तुमच्या अशी हे असं झूम मीटिंग थ्रू लेक्चर घेऊ, प्लस काही युट्यूबवरचे तुम्हाला मी व्हिडिओ शेअर करत जाईल आणि त्या युट्यूबच्या व्हिडिओ थ्रू तुम्ही लेक्चर पण अटेंड करू शकता किंवा तुम्ही ते समजून घेऊ शकता. आणि प्लस त्या लेक्चरच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक शेअर करेल मी, ज्या लिंकवर तुम्हाला तुमचं अटेंडन्स द्यायचं आहे. ओके, जमेल? हो, ठीक. आज पण हे लेक्चर झाल्यानंतर तुम्ही त्या ग्रुपमध्ये आहात ना आपल्या व्हॉट्सअपच्या? तिघ जण आहात ना? हो. ओके, आणि तुमचा असा कोणी फ्रेंड आहे का की जो तुम्हाला माहितीये जो आता थर्ड इयरला इन झालाय बट आता त्या ग्रुपमध्ये नाही, असा कोणी आहे? मी सर चेक करतो आणि नसेल तर मग मी तिथं ऍड करेन, म्हणजे हे करतो. जर तसं असेल ना तर एकदा आपले ठाकूर सर आहेत जे तुमचे आता सध्या एचओडी आहेत, तर त्यांच्याशी एकदा बोलून त्यांना ऍड करायला सांग ग्रुपमध्ये. हो, ठीक आहे सर. ओके, बरं. ह्याच्यापूर्वी ह्या सब्जेक्टचं काही आपलं झालंय का तुमचं सिलेबस वगैरे काही? नाही. थर्ड इयरचं अजून कुठलं लेक्चर झालंय का? नाही नाही, पहिलं लेक्चर आहे. अच्छा, हे फर्स्टच आहे का? बोनी आपल्या लेक्चरने होते का? अच्छा, बरं. आणि त्यातनं ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस कसं आवडीस आहे का नाही तुमचा सब्जेक्ट हा? पहिल्यांदा होता सेकंड इयरला मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस म्हणून. त्याच्यामध्ये काय काय होतं? एवढं लक्षात आहे. तो वायडी सब्जेक्ट आहे ना, मग अभ्यास करत असेल ना तू? अजून तरी पुस्तक नाही घेतलं सर लिटरली, म्हणजे आता अजून काहीच म्हणजे आमचा निर्णय झाला त्यामुळे, पण नक्कीच लवकर अभ्यासाला लागणार. अच्छा, शुभम अभ्यासाला लागला वाटत नाही का शुभम? नाही सर. नाही, बरं. ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काय होतं बरं? नाही सॉरी, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये काय होतं सिलेबस काय? मी माझ्याबद्दल सांगतो तुम्हाला, मी डिप्लोमाला याच्यापूर्वी शिकवलेलं नाही आहे, फर्स्ट टाइम मी शिकवतोय आणि सिलेबस माझ्याकडे मी आज डाउनलोड वगैरे करून घेतला. बट कसं आहे, तुमचं बॅकग्राऊंड मध्ये काय काय झालंय हे जर का मला कळालं तर म्हणजे आपल्याला डिस्कशनला थोडस आणखीन जरा बेटर स्कोप मिळेल, येते लक्षात? म्हणून मी तुम्हाला विचारतो. थोडा जोरात बोलतोस का राजा? सर, मॅन्युफॅक्चरिंग होता ना आम्हाला सर फोर्थ सेमला. हा, त्याच्यात लेथ मशीन चा नाही का, नर्लिंग कर्लिंग आणि ड्रिल मशीन चा? लेथ मशीन होती. अजून लेथ मशीन ची प्रोसेस होती, ड्रिल मशीन ची प्रोसेस होती नाही का? ते झालेले सर. आणि ड्रिलिंग मशीन चं थोडं इन्फॉर्मेशन दिलेले. ओके, लेथ मशीन, ड्रिलिंग मशीन, नंतर ब्रोचिंग, कास्टिंग, ग्राइंडिंग. हो, तो कास्टिंग होतो. हो, होतो होतो. नर्लिंग एक प्रोसेस होते ना सर? एक प्रोसेस आहे ना रे लेथ मशीन वरची. हो, हे लेथ मशीनच्या प्रोसेस सगळ्या होत्या. हो, ओके. ऍडव्हान्समेंट मध्ये असं काही होतं का सीएनसी वगैरे काही तिथे? नाही ना. नाही ना.
बर हे सगळं तुम्ही आईस्क्रीमचं सांगताय ना? हो आईस्क्रीमचं सांगतो सर. बर ऐका ना, तुमच्याकडे जर का आईस्क्रीमचा थर्ड आणि फोर्थ सेमिस्टरचा जर का सिलेबस असेल ना, तर तो त्या आपल्या ग्रुपमध्ये पाठवा. पीडीएफ आहे का त्याची? सर मी नेटवरनं काढतो पीडीएफ, एमएसपीटीच्या साईटवरनं आणि शेअर करतो. मी ऍक्च्युली ते करायला गेलो पण त्यात फक्त सब्जेक्ट वाईज येत आहे, असं डिटेल एका याच्यात असं येत नाहीये. बर जर तुमच्याकडे असेल ना तर त्या ग्रुप मध्ये शेअर करा, म्हणजे मला पण कळेल की मॅन्युफॅक्चरिंग मध्ये तुम्ही अगोदर काय शिकलाय. ठीक आहे. ओके, तर मी एक स्क्रीन शेअर करतो तुम्हाला आता सध्या. दिसतंय का फक्त बघा, विजिबल आहे तुम्हाला? हो दिसतंय. ओके हे तुमचं स्ट्रक्चर आहे आत्ताचं, हे तुम्ही वाचलं असेल ना? हो. पाचव्या सेमिस्टरचं हे स्ट्रक्चर आहे. तर त्याच्यामध्ये बर सगळ्यात मेन महत्वाचं तुम्हाला हाऊ यू आर कम्फर्टेबल विथ विथ द लँग्वेज. सर आम्हाला मोस्टली म्हणजे हिंदी किंवा मराठी, इंग्लिश पण थोडं काही प्रॉब्लेम नाही. अरे बट आपला हा प्रोफेशनल कोर्स आहे, सो वी मस्ट टॉक इन इंग्लिश अँड यू आर गोइंग टू राईट द आन्सर्स इन द इंग्लिश ओनली. शुभम मराठी आणि इंग्लिश कम्फर्टेबल सर दोन्ही. ओके व्हॉट विल डू, असं कोणी नाही ना की ज्याला मराठी कळतच नाही, असं सगळ्यांना कळतंय ना? ओके व्हॉट विल डू, वी विल मिक्स बोथ द लँग्वेजेस मराठी अँड इंग्लिश. ओके कोणी समजा एखादा हिंदी भाषिक असेल तर मग आपण हिंदी पण ऍड करू, बट ऍज ऑफ नाऊ वी विल डिस्कस इन मराठी अँड इंग्लिश ओनली. बट वेन एव्हर यू फील की सर काही समजत नाहीये तर थोडस परत रिपीट करा मराठीमध्ये तर मला सांगा. ठीक आहे. व्हेरी फर्स्ट युअर सब्जेक्ट इज मॅनेजमेंट सब्जेक्ट, फॉर दॅट यू आर गोइंग टू हॅव थिअरी एक्झाम. ओके इजंट इट? देन पॉवर इंजिनिअरिंग अँड रेफ्रिजरेशन सब्जेक्ट इज देअर, यू कॅन सी द स्क्रीन ना? येस येस. ओके देन next is advanced manufacturing process. Now for this we have teaching scheme as 4 theory lectures plus 4 practical hours. Okay, so as of now we will have 4 lectures per week. Tar apan 4 ashe zoom che lecture gheu kiwa mag tumhala mi ek youtube cha video share karel, but aathvadyatna asa 4 aple lectures kiwa videos sharing hoil. Theek hai. देन प्रॅक्टिकल्स, सध्या प्रॅक्टिकल्स बद्दल आपण नको विचार करायला, ते बघूया लॉकडाऊन नंतर काय कसं होत आहे ते. बिकॉज आय एम ऑल्सो नॉट अवेअर दॅट हाऊ मच लॉंग पिरियड आय एम गोइंग टू बी देअर फॉर दिस पर्टिक्युलर सब्जेक्ट. इफ समबडी एल्स विल बी देअर हू कॅन शेअर दिस लोड, सो दिस लोड विल बी हँडेड ओवर टू हिम. हा लोड मग त्या व्यक्तीला दिला जाईल, त्या फॅकल्टीला दिला जाईल. आत्ता सध्या टाइम बिंग हा मी शिकवणार आहे. ठीक आहे. देन युअर ECE, so this is end semester exam, ECE. End semester exam will be conducted by MSBT, na? Okay, and what is this PA? PA, part of progressive assessment, okay. That is for 30 marks. But त्याच्यावरती काय exam वगैरे असते का? नाही ना, सेमिस्टर एक्झाम असं काही नाही का? हा सेमिस्टर एक्झाम असते ना ते. ओके त्याचे एक्झाम पेपर असतो तो. ओके ठीक आहे. आणि म्हणजे एमएसबीटी बोलत असतो तो. ओके ओके कॉलेज कडनं. ओके आणि अजूनपर्यंत आपलं एकही लेक्चर झालेलं नाही आहे. ठीक आहे. नाही ठीक आहे. देन वी ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस दिस टोटल 40. ओके मग दोघांपैकी तुम्हाला 40 मार्क्स पाहिजेत. दोघांमध्ये पण पास व्हायला लागतं आणि ते त्याचे टोटल मिळून 40 झाले पाहिजे. 40 झाले पाहिजे, बरोबर आहे. ठीक आहे. सो दॅट इज व्हॉट इज द अवर एक्झाम स्कीम इज अँड दिस इज ऍप्लिकेबल फॉर ऑल द 4 सब्जेक्ट्स. आता इलेक्टिव्ह याच्यापैकी जे कॉलेजमध्ये टाइम टेबलमध्ये आलंय दॅट इलेक्टिव्ह विल बी मॅन्डेटरी फॉर यू पीपल.
Now we will see our subject syllabus. This is management syllabus. Power engineering and refrigeration. And this is what is advanced manufacturing. Okay. So in this advanced manufacturing process, now its prerequisite will be manufacturing processes. म्हणजे काय prerequisite म्हणजे काय की तुम्हाला अगोदर काय काय माहिती पाहिजे. तर त्यामध्ये तुमचा पहिला जो काही फोर्थ सेमिस्टरला तुमचा सब्जेक्ट झाला असं तुम्ही म्हणताय तर त्याची तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे की आपण काय काय शिकलो. फॉर एक्झाम्पल इफ इट इज लेथ मशीन, सो व्हॉट एक्झॅक्टली लेथ मशीन इज, लेथ मशीन पेक्षा देखील अगोदर व्हॉट इज मशीन अँड व्हॉट इज मशीन टूल, दॅट यू मस्ट अंडरस्टँड फर्स्ट. सांगता येईल का कोणाला मशीन काय आणि मशीन टूल काय असतं? What is the difference between machine and machine tool? Machine tools म्हणजे जे आपण मशीन करतो, टूल्स जे आपण यूज करतो ते येतात. ते प्रत्येक प्रोसेसला वेगळा टूल लावायला लागतो लेथ मशीनला. अच्छा, म्हणजे जे समजा लेथ मशीन मध्ये आपण एखादं नर्लिंग टूल घेतलं तर दॅट इज मशीन टूल असं म्हणतोस? हा. ओके, शुभम तुला काय म्हणायचंय? शुभम गेला वाटतं. हा शुभम, मशीन टूल आणि मशीन काय सांगता येईल का? नाही, डायरेक्ट नाही म्हणतोय हा तर. बर सुनील, आपण मशीन वर एखादी प्रोसेस करण्यासाठी वापरतो ना जे टूल्स वगैरे, टूल्स वगैरे असतात ना. तुझा माइक ला प्रॉब्लेम वाटतो, आवाज फारच कमी येतो तुझा. हा सर, थोडा इश्यू आहे, चेंज कर. सी द बेसिक डिफरन्स बिटवीन मशीन अँड मशीन टूल इज व्हेरी इन द व्हेरी इनिशियल स्टेज. व्हॉट एक्झॅक्टली मशीन इज, मशीनची डेफिनेशन काय? थ्री इडियट वाली नाही. Machine already we had discussed, plenty of times we have discussed what exactly machine is. So then what exactly machine tool is separate from machine? Machine laj apan machine tool mag asa vegla nav ka dila, dhoni dar ka sarkhya astil tar. Machine apan kona la manto ki je aapla kaam sopa karta. Kiwa aapla la samza eka destination pasun dusra destination parant jai chai, Pune pasun Dilli la jai chai. तर आपण कुठल्या मशीन ने जातो? कार किंवा कार असेल, विमान असेल, रेल्वे असेल, बरोबर. वेगवेगळ्या मशीन्सचे वेगवेगळे ऍडव्हान्टेजेस आहेत, डिसऍडव्हान्टेजेस आहेत. कुठे वेळ जास्त जातो तर कुठे पैसा जास्त जातो, बरोबर. त्याप्रमाणे ह्या झाल्या एक्झाम्पल्स ऑफ मशीन्स झाल्या, ठीक आहे. बट मग मशीन टूल वेगळं काय आहे? मग जे वीरेंद्र म्हणतोय जे टूल्स आपण मशीन्स मध्ये वापरतो ते मशीन टूल का? तस नाही. ते मशीन टूल म्हणजे काय की हे जे काही मशीन्स आहेत वेगवेगळ्या मशीन्स, त्या मशीन्सचे वेगवेगळे पार्ट्स ज्या मशीनवरती आपण मॅन्युफॅक्चर करतो, मग ते मॅन्युफॅक्चर करताना आपण वेगवेगळ्या प्रोसेसेसने मॅन्युफॅक्चर करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपण मटेरियल रिमूव्ह करून मॅन्युफॅक्चर करू शकतो, मटेरियल ॲड करून मॅन्युफॅक्चर करू शकतो, देन मटेरियल जॉईन करून मॅन्युफॅक्चर करू शकतो. येते का लक्षात? तर मग हे जे काही वेगवेगळ्या प्रोसेस आहे, मटेरियल रिमूव्हिंग प्रोसेस म्हणा, मटेरियल जॉईनिंग प्रोसेस म्हणा, किंवा ह्या प्रोसेससाठी जे काही मशीन्स आपण यूज करतो, those are machine tools. Means if we are discussing lathe machine, so lathe machine, it is an machine tool, it is an example of machine tool. Of course it is a machine, but it is an example of machine tool also.
So lathe machine can be called as a machine as well as a machine tool. Are you getting me? But if we have a pen can be called as a machine, but it cannot be called as a machine tool. येते का लक्षात मशीन आणि मशीन टूल काय आहे? एखादी मशीन ज्याचा वापर करून आपण मटेरियल रिमूव्ह करू शकतोय किंवा मटेरियल जॉईन करू शकतो अशा ज्या मशीन्स आहेत त्याला आपण मशीन टूल म्हणतो. ओके, सो दिस इज व्हॉट एक्झॅक्टली द मशीन टूल इज. मशीन टूलला आपण मशीन पण म्हणू शकतो किंवा मशीन टूल पण म्हणू शकतो. बट ज्या मशीन्स आहेत, फक्त सपोज कार आहे किंवा बाईक आहे, तर त्याला आपण मशीन टूल नाही म्हणतात. कारण कारने किंवा बाईकने आपण मटेरियल रिमूव्ह नाही करत आणि आणखीन कुठल्या मशीनचे आपण पार्ट्स नाही मॅन्युफॅक्चर करत. सो अ कार विल बी मशीन बट इट कॅनॉट बी अ मशीन टूल. आर यू गेटिंग मी? ओके, सो डिफरंट मशीन टूल्स वी आर गोइंग टू डिस्कस इन दिस अवर पर्टिक्युलर सिलेबस, दॅट इज नथिंग बट द ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस. Okay, so there are different course outcomes, then teaching and examination scheme we have already discussed. Course outcomes are there, course objectives are there, COPOs, then practicals are there. What are the different practicals outcomes that we will see how we can cover up with this particular thing. This is what is the our detailed syllabus. Now I think our meeting time will be over. आपले meeting ओ time over होईल त्याचा. तर समजा meeting मध्येच क्लोज जरी झाली तर एक लिंक मी तुम्हाला शेअर करेल. ठीक आहे, तर त्या लिंक वर जाऊन तुम्ही तुमचं अटेंडन्स द्यायचंय आणि इथून पुढच्या लेक्चर्स मध्ये आयदर झूम मीटिंग किंवा मग व्हिडिओ लेक्चर हे तुम्हाला मी ग्रुप वरती शेअर करत जाईल. आणि त्या ग्रुप मध्ये तुम्ही अटेंडन्स कसं द्यायचं याचा एक गुगल फॉर्म आपण बनवू आणि मग त्या फॉर्म वर जाऊन तुम्ही ते अटेंडन्स तुमचं देत चला. ठीक आहे, ओके, मग आता आपण थांबू सध्या आता आणि नेक्स्ट लेक्चरला मग तुम्हाला मी व्हिडिओ शेअर करत जाईल. तुम्हाला फक्त कधीही काय वाटलं तर माझा कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे आहे. ग्रुपमध्ये माझं नाव आहे प्रथमेश गोराणे, प्रोफेसर प्रथमेश गोराणे. तर काही वाटलं मला तर तुम्ही मला फोन करा किंवा मेसेज करा. मटेरियल काही हवं असेल किंवा तुमचं काही असेल इश्यू किंवा काय असेल तर मला फोन करा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आज फक्त एक इंट्रोडक्टरी लेक्चर आपण घेतलं. तर यामध्ये फक्त तुमचं काम काय, तुमचं होमवर्क काय, की एक तर सिलेबस काढायचा पहिला फोर्थ सेमिस्टरचा, आणि समजा तुमचे कोणी फ्रेंड्स असतील की जे आता फायनल इयरमध्ये इन झालेत बट ह्या ग्रुपमध्ये नाही आहेत, अशा मुलांचे मोबाईल नंबर आणि कॉन्टॅक्ट ठाकूर सरांना द्या, जेणेकरून ते त्या ग्रुपमध्ये ऍड करतील. ओके, आणि मी तुम्हाला एक लिंक शेअर करेल, त्या लिंक वरती तुमचा अटेंडन्स द्या. काही बोलायचंय सुनील, शुभम? नो नो, बरं, अभ्यासाकरता मटेरियल आहे ना, पुस्तक आहेत ना? हो हो आहेत. तर मी काय म्हणतोय म्हणजे आता रेग्युलर तुम्ही म्हणला वीक मध्ये चार वेळा म्हणजे आपलं लेक्चर होणार, तर म्हणजे त्याच आता उद्या पण होणार एका वन डे म्हणजे गॅप राहील मध्ये. टाइम टेबल पाठवलाय बघ ग्रुप मध्ये. ऍक्च्युली काय झालं, आता माझं लेक्चर नव्हतं पण आता एक दुसऱ्या सरांचं लेक्चर होतं, त्यांना दुसरं काहीतरी काम आलं म्हणून त्यांचं लेक्चर मी घेतोय. बट आपण टेंटेटिव्हली काय होणार, तुमच्या टाइम टेबल प्रमाणे लेक्चर्स घेणार आणि माझं लेक्चर ज्या दिवशी असेल त्या दिवशी आयदर झूम मीटिंग किंवा एक व्हिडिओ लेक्चर तुम्हाला मी शेअर करेल. ठीक आहे, मला मेसेज आलाय की आपला मिनिट झाला म्हणून वेळ झाली. ठीक आहे, तर मग असं काय आपण दोन्ही टूल्स युज करू आपण आठवड्यात एकदा म्हणा असं एक झूम मीटिंग किंवा जसं शक्य होईल तसं. ओके, म्हणजे तुम्हाला एखादा जो व्हिडिओ युट्यूब वरती टाकला तुम्हाला तो सारखा पण बघता येईल वारंवार, तुम्हाला जर का बघायचा असेल रिपीट करायचा असेल तरी सुद्धा बेटर वे तुम्हाला म्हणजे तो रेकॉर्डिंग व्हिडिओ पाठवत जाईल, तुम्ही कधी बघू शकता, कधी त्याच्यावरती अटेंडन्स पण तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, सो दॅट्स इट फॉर दिस लेक्चर. Thank you. All the best.